आता पाहूया छत्तीस जिल्हे 50 बातम्या. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामधल्या दारणा धरणातून जायकवाडीच्या दिशेनं पाणी सोडलं. 100 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. पुढील 2 दिवसांमध्ये पाण्याचा विसर्ग वाढणार. अहमदनगरमधल्या मुळा धरणामध्ये सध्या 88% पाणीसाठा शिल्लक. मराठवाड्याला पाणी सोडण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू. पाणी सोडण्याच्या आधी मुळा धरणाची पाहणी करण्यासाठी प्रशासनाकडून 5 टीम तयार. कोयना धरणातून 1050 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार विसर्ग. धरणामध्ये पाणीसाठा कमी असल्यानं विसर्ग होता पूर्णपणे बंद. प्रतिकूल हवामानापासून फळ पिकांचं संरक्षण करण्यासाठी पीक विमा योजनेमध्ये काजू आणि आंब्याचा समावेश. आतापर्यंत 9000 शेतकऱ्यांनी विमा उतरवला. योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत अंतिम मुदत. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे 17 कोटी 24 लाख रुपये मंजूर. तर जवखेडा मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 41 लाख रुपये जमा. नंदुरबारमधील नवापूर अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यामध्ये भात कापणीला सुरुवात. आदिवासी भागातील वाड्यापाड्यांवर भात कापणीची लगबग. गोंदियामध्ये 4 दिवसांमध्ये 11,464 क्विंटल धान खरेदी. धानाची आवक वाढली. 171 धान खरेदी केंद्रांपैकी केवळ 40 धान खरेदी केंद्र सुरू. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची आवक वाढली. मक्याला सध्या 2,100 ते 2,500 रुपयांपर्यंतचा भाव. वाशीममध्ये युरियाची मागणी वाढलेली असताना महिनाभरापासून खतांची टंचाई. युरियासाठी ठाकरे गट आक्रमक. शेतकऱ्यांना खत देण्याची मागणी. जळगावात यंदाच्या खरीप हंगामामध्ये कापसाच्या लागवडीमध्ये मोठी घट. कापसाला मिळणारा कमी भाव आणि लागवडीच्या खर्चामुळे शेतकरी अडचणीत. नंदुरबार बाजार समितीमध्ये ओल्या लाल मिरची आवक वाढली. बाजार समितीमध्ये दररोज 300 ते 400 वाहनातून मिरची विक्रीसाठी दाखल. आतापर्यंत 90,000 क्विंटल मिरची खरेदी. नंदुरबारमध्ये पपईचे भाव घसरल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. पपईची आवक वाढल्यानं दराबाबत व्यापाऱ्यांकडून मनमानी कारभार. धुळ्यामधल्या कापडणे गावातील मुळा थेट गुजरातमधल्या सुरतच्या बाजारामध्ये चांगला भाव मिळत असल्यानं दररोज 1,000 क्विंटल भाजीपाला गुजरातला पाठवला जातोय. राज्यामध्ये उद्या कोकण दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. तर उत्तर महाराष्ट्रामध्ये उद्या गारपिटीचा इशारा. जळगावमध्ये हवामान खात्याने वर्तवली 3 दिवसात अवकाळी पावसाची शक्यता. शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचं आवाहन. सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पाऊस. काल दुपारनंतर पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. आंबा काजू मोहरावर पावसाचा परिणाम होणार. नोव्हेंबर महिन्यातच परभणीच्या पूर्णा शहरामध्ये पाणी टंचाई. नागरिकांचे पाणी विनाहाल. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून पाण्याची गैरसोय दूर करण्याची नागरिकांची मागणी. हिंगोलीच्या गोरेगावमधल्या 10 शेतकऱ्यांनी स्वतःचे अवयव विक्रीला काढले. पीक विमा मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं आंदोलन. शेतकरी आता मंत्रालय परिसरात आंदोलन करणार. कोल्हापूरप्रमाणे सांगलीमध्ये सुद्धा तसाच मसुदा राबवा, अन्यथा आंदोलन अटळ. साखर कारखानदारांना राजू शेट्टींचा इशारा. 26 नोव्हेंबरच्या कारखानदारांच्या बैठकीमध्ये ऊस दराबाबत निर्णय घ्यावा. राजू शेट्टींची मागणी. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये आतापर्यंत 20,573 कुणबी नोंदी आढळल्या. भोर तालुक्यामध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये 1.5 लाख कागदपत्रांची तपासणी. जळगाव तालुक्यामध्ये 16,973 कुणबी नोंदी सापडल्या. तहसील कार्यालयाकडून 2,55,479 कागदपत्रांची तपासणी. मराठा कुणबी नोंदी नव्हे तर केवळ कुणबी जातीच्या नोंदी सापडल्याची माहिती. अभ्युदय सहकारी बँकेचं संचालक मंडळ रिझर्व्ह बँकेकडून 12 महिन्यांसाठी बरखास्त. बँकेच्या कारभाराचं व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासकांची नियुक्ती. परभणी शहरामधल्या कारेगाव रस्त्यावर मनपाच्या कचरा संकलन केंद्रामुळे सर्वदूर दुर्गंधी. परिसरातील महिलांनी कचरा गाड्या अडून दर्शवला विरोध. कचरा डेपो हटवण्याची मागणी. हिंगोलीमध्ये नांदेडहून शेगावच्या दिशेनं जाणाऱ्या एसटी बसवर अज्ञातांकडून दगडफेक. दुसऱ्या बसमधून प्रवाशांना शेगावकडे पाठवण्यात आलं. नांदेडच्या सराफा बाजारातून भर दिवसा चोरट्यांनी दागिन्यांची बॅग लांबवली. चोरट्यांकडून 5 लाखांचे दागिने लंपास. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पोलिसांकडून तपास सुरू. नागपूरच्या गुन्हे शाखेकडून चोरट्याला अटक. 10 ठिकाणी चोरी केल्याचं उघड. 44 लाखांचा मुद्देमाल जप्त. चोरट्यावर होतं 50,000 बक्षीस.